हिंदू संस्कृती, हिंदू फेस्टिवल, अध्यात्म, योग या गोष्टींनी कायमच पाश्चिमात्य लोकांना भुरळ घालत आली आहे. अनेक असे हॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी हिंदू धर्माशी प्रभावित होऊन हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपण अशाच काही फेमस हॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत. विल स्मिथ. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ हा हिंदू धर्माचा कट्टर अनुयायी आहे. तो 2019 भारतात आला आणि हरिद्वारला त्यानं भेट दिली. गंगा आरती केली जिथं त्याला त्याच्या सभोवतालच्या एका नवीन जगाची जाणीव झाली. ते म्हणाले की हिंदू धर्म त्यांच्या आंतरिक इच्छांना उत्तरे देतो आणि अशा प्रकारे त्यांना त्यात दुर्मिळ आनंद मिळतो. एका मुलाखतीत त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांना महाभारतातील अर्जुन हा सर्वात महान योद्धा कसा वाटतो. काही वर्षांपूर्वी भारतात त्याने सद्गुरू या आध्यात्मिक गुरूंची भेट घेतल्याने तो चर्चेत होता. या भेटीदरम्यान त्याने हातात भगवद्गीता घेतली असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. रॉबर्ट डाउनी ज्युनियर. आयर्न मॅन म्हणून जगातला सर्वात लोकप्रिय ठरलेला अभिनेता म्हणजेच हॉलिवूड स्टार रॉबर्ट डाउनी ज्युनियरने बौद्ध धर्म स्वीकारला आहे. रॉबर्टची कृष्णावर प्रचंड भक्ती आहे. यासोबतच ते इस्कॉनच्या हरे कृष्ण चळवळीशीही जोडले गेले आहेत. रॉबर्ट जन्मतः ज्यू होता, पण नंतर तो बौद्ध आणि हिंदू धर्माच्या जवळ आला. रॉबर्ट हे देखील योगाचे समर्थक आहेत आणि ते दररोज योगा करतात. रॉबर्टला योग आणि प्राणायाम मध्येही रस आहे आणि याच कारणामुळे रॉबर्टने पूर्णपणे शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यू जॅकमन. एक्समॅन फेम हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमनचाही हिंदू धर्मावर विश्वास आहे. हिंदू धर्मातील गूढ रीतिरिवाजांनी त्यांना आकर्षित केल्याचं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. यानंतर त्यांनी उपनिषद आणि भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली. जन्माने ख्रिश्चन असलेले ह्यू जॅकमन म्हणतात की ते सर्व धर्मांचे मिश्रण पाहतात. ह्यू जॅकमन यांनी सांगितले की ते हिंदू गुरु शंकराचार्य आणि महेश योगी यांच्यापासून खूप प्रभावित झाले आहेत. इतकंच नाही तर जॅकमनच्या वेडिंग रिंगवर संस्कृतमध्ये ओम परमार म्यानमार असे लिहिले आहे. जुलिया रॉबर्ट्स. हॉलिवूडची प्रिटी वुमन म्हणजेच अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स हिंदू धर्माचे पालन करते. जुलिया तिच्या प्रसिद्ध चित्रपट ईट प्रे लव्हच्या शूटिंगसाठी भारतात आली तेव्हा तिचा हिंदू धर्माशी संपर्क आला. जन्माने ख्रिश्चन असलेल्या जुलियाने जेव्हा निम करोली बाबा यांचे चित्र पाहिले तेव्हा त्यांचा फोटो पाहून त्या प्रभावित झाल्या. पण हे कोण आहेत याबद्दल जाणून घ्यायला तिनं सुरुवात केली. कालांतराने तिने हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हिंदू धर्म स्वीकारल्याचे तिला समाधान असल्याचं ती सांगते. शिवाय दिवाळीसह सर्व अनेक हिंदू सण ती साजरे करते. विशेष म्हणजे नवरात्रीच्या निमित्ताने जुलिया रॉबर्ट्सच्या घरी नियमितपणे कलशाची स्थापना केली जाते आणि ती 10 उपवास देखील करते. हा फोटो तिने तिच्या सोशल अकाउंटवरही शेअर केला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या मुलांच्या मुंडन संस्कारासाठी ती भारतात आली होती. जुलियाला योगाची जाण आहे आणि तिला निवृत्तीनंतर भारतात येऊन संन्यासी बनायची इच्छा आहे. याशिवाय तिला शाकाहारी अन्न आणि भारतीय कपडे परिधान करायला देखील आवडतात. सिल्वेस्टर स्टॅलोन. रॅम्बो आणि रॉकी बाल्बोआ यासारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनची हिंदू धर्माच्या जवळ येण्याची एक वेगळीच कहाणी आहे. वास्तविक सिल्वेस्टरचा मुलगा वारला होता. सिल्वेस्टर नुसार मुलाच्या मृत्यूनंतर त्याला स्वप्नात आणि इतरत्र आपल्या मुलाचा भटकणारा आत्मा आपल्या अवतीभोवती असल्याचा भास होऊ लागला. यानंतर एका हिंदू पुजाऱ्याने त्यांना पिंडदान करण्याचा सल्ला दिला. यानंतर सिल्वेस्टरचे संपूर्ण कुटुंब पिंडदान करण्यासाठी हरिद्वारला आले. तेव्हापासून सिल्वेस्टर हिंदू धर्मावर विश्वास ठेवू लागला. मॅडोना. प्रसिद्ध पॉप स्टार मॅडोना केवळ तिच्या गाण्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर तिच्या पाश्चात्य जीवनशैलीमुळे देखील चर्चेत राहते. मात्र तरीही ती स्वतःला हिंदू धर्म आणि भारतीय सभ्यतेच्या खूप जवळची समजते. मॅडोना अनेकदा हिंदू महिलांच्या वेशभूषेत मंदिराच्या आरतीला जाताना दिसते. मायली सायरस. अमेरिकन संगीत कलाकार मायली सायरस हिच्यावर हिंदू संस्कृती आणि परंपरांचा प्रभाव आहे. तिने 2018 इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता जिथे ती तिच्या घरी लक्ष्मी पूजन करत होती. या चित्रात लक्ष्मी मूर्तीची पूजा करणारा पंडित देखील होता. तिने कधीही हिंदू धर्म स्वीकारल्याचे अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरी ती अनेक हिंदू रीतिरिवाज पाळत असल्याचं सांगितलं जातं. अँजोलिना जॉली. अनेक वेळा भारताला भेट दिलेली हॉलिवूड स्टार अँजेलिना जॉली स्वतःला भारतीय सभ्यतेच्या जवळचं मानते.
ती हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही, परंतु बौद्ध शिकवणुकीवर नक्कीच विश्वास ठेवते। मॅडॉक्स या बौद्ध मुलाला दत्तक घेतल्यानंतर तिनं बौद्ध धर्माच्या शिकवणी शिकण्यास आणि त्यांचे अनुसरण करण्यास सुरुवात केली। क्लॉडिया सिसला, जर्मन सुपर मॉडेल आणि गायिका असलेल्या क्लॉडिया सिसलाचा जन्म पोलंडमध्ये झाला असला तरी ती गणेशाची मोठी भक्त आहे व ती कायम सोबत एक गणेशाची मूर्ती ठेवते। तिचा जन्म कॅथोलिक कुटुंबात झाला, पण भारतात आल्यावर तिने वैदिक ग्रंथाचं वाचन आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली। तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे। जॅकी हंग, हाँगकाँगमधील हा प्रसिद्ध अभिनेता आणि मार्शल आर्ट एक्सपर्ट जॅकी हंग देखील सनातन धर्माने खूप प्रभावित आहे। काही वर्षांपूर्वी तो भारतात चेन्नईला आला होता, जिथं त्यानं शिवमंदिरात फेरफटका मारला होता। त्याच्या म्हणण्यानुसार त्याला त्या ठिकाणाभोवती खूप सकारात्मक वातावरण वाटलं। त्या अनुभवानंतर त्याच्यात बदल झाला असल्याचा अनुभव त्यानं सांगितला, जेव्हापासून त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे। रसेल ब्रँड, हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँड अमेरिका आणि ब्रिटनमधील इस्कॉन संस्थेशी संबंधित आहे। त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे। एकेकाळी रसेलला ड्रग्जचं व्यसन होतं, जे त्यानं ध्यान आणि योगाद्वारे बरे केले। रसेलने 23 ऑक्टोबर 2010 रोजी राजस्थानच्या रणथंबोल प्रकल्पात प्रसिद्ध गायिका केटी पेरीशी हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केलं। रसेलचा असा विश्वास आहे की त्याला हिंदू धर्मापासून मुक्तीचा दरवाजा दिसतो। रसेल वयाच्या 14व्या वर्षी शाकाहारी झाला आणि तो दररोज तासन तास ध्यान करतो आणि मंदिरांमध्ये भगवान कृष्णाचं भजन गातो। शिवाय ब्रँड मांसाहार सोडून शाकाहारी बनला आहे। लीना हेडी, गेम ऑफ थ्रोन्समधील सेर्सी लॅनिस्टरच्या व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री लीना हेडी हिला हिंदू परंपरा आणि चालीरीतींमध्ये रस असून तिने भगवान गणेश लक्ष्मीचे टॅटू देखील आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत।